नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संभाजी पाटील, बारामती ट्रॅक्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दालनातून आपल्याला आमच्या दालनातून विक्री होत असलेल्या विविध शेती अवजारांची वरचेवर आपल्या सर्व शेतकरी बंधूंच्यासाठी माहिती घेऊन येत असतो. अशातच आम्ही श्री साई शक्ती किसान पाला पासटकुट्टी मशीन ही आमच्या दालनातून गेले 10 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेत विक्री करत आहे. चला, नवनवीन याच्यामध्ये बदल होत असतात, तर असाच बदल झालेला या पासटकुट्टीमधील व्हिडिओ आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहे. चला, त्याची तांत्रिक वैशिष्ट्य आपण अभ्यासूया. हे आहे श्री साई शक्ती किसान पासटकुट्टी मशीन. ट्रॅक्टरच्या डाबरपट्टीमध्ये हा हुक पिन टाकून अडकवला जातो आणि इथून मशीन ट्रॅक्टरला पुढे हिच केली जाते. त्याच्यानंतर ट्रॅक्टरच्या पिटीओ शाफ्टमधून मेन पुल्लीच्या पिटीओ शाफ्टला 1000 RPM आणि 540 RPM दोन RPM वरती या पुल्लीला RPM दिले जातात. त्याच्या माध्यमातून वरील 9 इंची पुल्ली फिरून मागे हा गेअरबॉक्स फिरवला जातो. या गेअरबॉक्सला 1 मिनिटाला 750 RPM पडले जातात. 750 RPM उभा आपला जो पाचट वर ओढण्याचा किंवा सक्षम करण्याचा जो फॅन आहे तो काम करतो. त्याच्यानंतर तो पाचट उचलल्यानंतर मागे कटिंग करण्यासाठी पलीकडल्या बाजूला 11 इंची पुल्ली दिलेली आहे. 11 इंची पुल्लीच्या माध्यमातून आपण 3 बेल्टच्या सहाय्याने 11 इंची बेल्टच्या माध्यमातून या ड्राईव्हवरून 11 इंची पुल्लीचा शाफ्ट टाकून 11 इंची पुल्लीच्या माध्यमातून C126 बेल्ट टाकून मागे 8 इंची किंवा 6 इंची पुल्लीवरती हा कटर फिरवला जातो. या कटरमध्ये 1 मिनिटाला 900 RPM पर्यंत फेरे दिले जातात आणि त्याच्यामध्ये 160 ब्लेडची रचना केलेली आहे. 160 ब्लेडची रचना करत असताना खालील गँगमध्ये साधारणतः 125 ते 130 ब्लेड असतात आणि वरील बाजूला हे जे झाकण आहे या झाकणामध्ये साधारणतः 30 ते 35 ब्लेड असतात. असं साधारणतः 160 ते 65 ब्लेडची रचना याच्यामध्ये केलेली आहे. मेन फॅनपेक्षा हा कटर ब्लेड जास्त गतीने फिरत असताना फायदा एवढा असतो की उचललेलं पाचट पटकन कटिंग करून ड्रेन होण्यासाठी त्याच्यापेक्षा याची गती जास्त दिलेली आहे. तसेच या माध्यमातून आपल्याला कंपनीने अजून काही वैशिष्ट्यपूर्ण याच्यावरती व्यवस्था करून दिलेली आहे. पहिली व्यवस्था म्हणजे आपला ट्रॅक्टर जेव्हा शेतामध्ये चालतो तेव्हा त्याचा रेडिएटर किंवा एअर क्लिनर साफ करण्यासाठी आतापर्यंत त्यांना गॅरेजला ट्रॅक्टर घेऊन जायची वेळ यायची, पण आपल्या कंपनीनं छोटी पुल्ली टाकून त्याच्यावरती हा कॉम्प्रेसर युनिट बसवून या टाकीमध्ये हवा भरली जाते आणि या टाकीच्या आउटलेटमधून आपण ट्रॅक्टरला पुढे जो रेडिएटर आहे किंवा जे एअर क्लिनर आहे किंवा जी काही हवा वगैरे आपल्याला टायरमध्ये मारायची असेल तर सगळी व्यवस्था याच्या माध्यमातून आपण करून देतो. हा जो डस्ट फॅन आहे हा डस्ट फॅन एवढ्यासाठी आहे की जेव्हा आपण शेतामध्ये काम करतो तेव्हा जी हवा उलटी ट्रॅक्टर ड्रायव्हरकडे जाऊन त्रास होतो तर ती हवा मागे जाऊन जी धूळ आहे किंवा जे काय कचरा वगैरे आहे तो सरळ मशीनच्या मागे जातो. तर हा डस्ट फॅनसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर मशीनची रचना करत असताना इतर मशीनपेक्षा आपल्या मशीनमध्ये 100 हे पूर्वी याला F210 बेरिंग यायचे, आता याला 211 बेरिंग आणि 55 mm डायमीटर असणारा शाफ्ट टाकल्यामुळे हा भविष्यामध्ये त्याची ताकद वाढलेली आहे. तसेच कंपनीनं पूर्वी लोकल टायर वापरायची पद्धत होती तर आपल्या कंपनीनं याच्यात JK कंपनीचे टायर दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथं JK कंपनीचे टायर आहेत आणि JK कंपनीचे टायर असल्यामुळं तुम्हाला याची लॉंग लास्टिंगपर्यंत तुम्हाला हे टिकाऊ आहेत. अशी मशीन शेतकऱ्यांच्या दिवसेंदिवस पसंतीस पडत आहे. कमीत कमी 45 HP ड्युएल क्लच किंवा डबल क्लच ट्रॅक्टरवरती ही मशीन चालते. शासनाच्या माध्यमातून याला जर तुमच्या सबसिडीमध्ये नाव निघालं असेल तर
याला 1,25,000 पर्यंत सबसिडी आहे. आज फेब्रुवारी 2024 या रोजी हा व्हिडिओ करत असताना या मशीनची जी किंमत आहे ती 2,50,000 रुपये किंमत आहे. भविष्यात या किमतीमध्ये चढ उतार होत असतो तेव्हा ज्या शेतकऱ्यांना आपल्या ऊसाची पाचट कुटी करण्यासाठी यंत्र वापरायचे असल्यास त्यांनी निश्चितपणे कोणतीही आमच्यासारखी दिसणारी मशीन त्याची फसगत खूप होत आहे मार्केटमध्ये. श्री साई शक्ती किसान असा ब्रँड असणारीच मशीन वापरात घ्या. मार्केटमध्ये आमच्यासारखीच दिसणारी मशीन बरेचसे लोक तयार करत आहेत आणि सहज आपण त्याला बळी पडत आहे आणि नंतर मग ट्रॅक्टरवरती लोड येणे किंवा काम न होणे किंवा त्याचा मेंटेनन्स निघणे अशी लोक आमच्याकडे तक्रार घेऊन येतात आणि नंतर त्यांना असं वाटतं की आपल्यासारखीच मशीन आहे आणि त्यांची फसगत झाली आहे. तर माझी विनंती आहे शेतकरी बंधूंना की श्री साई शक्ती किसान हा ब्रँडच ओरिजिनल आहे आणि ज्या लोकांना आपली मशीन खरेदी करायची आहे ज्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांनी आमच्या खाली दिलेल्या वेगवेगळ्या ॲड्रेसवरती पंढरपूर कोल्हापूर पेटनाका सांगली आणि बारामती येथील फोन नंबर आहेत त्यावरती आपण कॉल करायचा आहे आणि आपल्याला आमच्याकडून सदैव ह्या मशीनच्या माध्यमातून विक्री सेवा आणि स्पेअरपार्ट हे सगळे उपलब्ध आहेत. आपण